खूप भारी सीन आहे आणि तुम्ही बघू शकता. आमचा अचानक प्लॅन झाला आहे आणि कुठं जायचं आहे हे तुम्हाला मी सगळं नंतर सांगते. आणि बिकॉज गर्ल्सला तर माहितीच आहे कुठं जायचं म्हणलं तर शॉपिंग लागतेच पहिला. सो अनु त्या सेक्शनमध्ये गेला मेन्स त्याला घेण्यासाठी आणि मी लेडीज सेक्शनमध्ये आले. बघते आय होप की सगळं चांगलं भेटते. शॉपिंग इज मस्ट इम्पॉर्टंट. सो चला बघते काय काय चांगलं वाटतं ते आणि मी काय काय घेतलं आहे तुमच्यासोबत मी सगळं शेअर करते. सो चला हा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा. तर फायनली आमची पूर्ण शॉपिंग झाली आहे आणि आपण कुठे जात आहोत आता? आम्ही जात आहोत घरी. हा घरी जात आहोत. सो 2024 इयरमध्ये आमची ही फर्स्ट ट्रीप आहे. तर कुठे जात आहो हे कुठे जात आहोत हे तुम्हाला मी नंतर सांगतेच. चला तुम्ही हा व्लॉग असंच कंटिन्यू करा. तर सगळं पॅकिंग पूर्ण झालं आहे तर उद्या बोलते. आणि पॅकिंग पूर्ण केली आहे. थोडं मेस आहे तिथं सिग्नर दिस. आणि पॅकिंग फुल झालेली आहे आणि खूप एक्सायटिंग आहे ह्या ट्रीपसाठी. बी बिकॉज खूप म्हणजे खूप आम्ही प्लॅन केलं होतो. ॲक्च्युली आम्ही पूर्ण सगळेजण फॅमिली जाणार होतो म्हणजे दिदीची फॅमिली आई बाबा आणि आम्ही सगळेजण मिळून. तर पण नेमकं माझे एक्झाम पोस्टपॉन झाले आणि मग 2 जानेवारीला माझे एक्झाम्स होते ते 11 जानेवारीपर्यंत. आणि मग झाल्यामुळं सगळं पूर्ण प्लॅन फेल झाला. तर मग अचानक परत प्लॅन झाला आणि मग आम्ही परत निघालो आहोत. सो खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे ह्या ट्रीपसाठी आणि आय होप की ही आमची 2024 ट्रीप खूप छान जाईल. तर आम्ही कुठल्या कुठल्या लोकेशनला जाणार आहोत हे सगळं ह्या तुम्हाला ट्रीपमध्ये सांगणार आहे. सो जर कोण ही ट्रीप प्लॅन करत असेल तर तुम्हाला आम्ही जिथं जिथं जागा एक्सप्लोअर करणार आहोत की लोकेशन एक्सप्लोअर करणार आहोत हे तुम्हाला मी सगळं सांगणार आहे ह्या व्लॉगमध्ये म्हणजे कमिंग्स व्लॉगमध्ये येईल. तर व्लॉग नक्की बघा. आणि व्लॉग असे खूप एडिट करायचे राहिलेत. फिल्म करून ठेवली आहे, शूटिंग करून ठेवली आहे.
पण टाईम भेटत नाहीये. तर आता हे व्लॉग झाल्यानंतर मी पुढचे व्लॉग्स टाकतील, बिकॉज आमचं कॉलेज पण संपलं आहे आणि कॉलेजचा पण एक व्लॉग केला आहे, तर ते पण व्लॉग येतील. तर आईने मस्तपैकी तिळाची वडी शिकवले आहेत, सो त्याचं पण मी फिल्म शूट केला आहे, तर ते पण व्लॉग येत जातील. तर तू ट्रीपसाठी एक्सायटेड आहे? यस. सो खूप धमाल करणार आहोत, मस्ती करणार आहोत, तर चला मग तुम्ही हा व्लॉग असाच कंटिन्यू करा. सो आता आम्ही आलो आहोत नाश्त्याला, बिकॉज आय एम व्हेरी हँग्री नाव. सो त्यामुळं नाश्ता करतो मस्तपैकी आणि चला तुमच्याशी बोलते तिथं. जस्ट आमचा नाश्ता झाला आणि खूप म्हणजे खूप मस्त होतं. तर ड्रीम विलेजमध्ये आलतो आम्ही आणि छान होता, उत्तप्पा आणि मिसळ होती अवेलेबल इथं. सो तिथं ती घेतलो, चहा पिलो मस्तपैकी आणि आता आम्ही परत आमच्या डेस्टिनेशनला निघत आहोत. मी काय माता भी तर नाही तुझी काय. Looking like a wow. Oh my god. Hey ma.
माती तुम्ही बघू शकता, पूर्ण लाल माती आहे आणि एवढं भारी वाटायलंय ना. अजून आमच्या डेस्टिनेशनला पोहोचायला 2 hours लागणार आहेत आणि खूप कंटाळाला आहे. सो कधी एकदा पटकन जाऊन आराम करायचा, बिकॉज झोप पण झाली नाही. काल रात्री खूप गडबड झाली सगळी तयारी पॅकिंग, झोपायला पण लेट झाला आणि परत लवकर आम्ही उठलो, 5 AM उठलो, त्यामुळे झोप व्यवस्थित नाही, काही नाही. त्यामुळे आता जाऊन तिथं आराम करणार आहोत आणि मग एक्सप्लोर करणार आहोत लोकेशन्स. सो चला मग असंच व्लॉग कंटिन्यू करा. एक नंबर अनु, प्लीज नको ना अनु. मी इमॅजिन पण नाही करू शकत, एवढं भारी आहे, बाप रे. तर तुम्हाला दाखवते मी आता. पण काय सीन आहे, बापरे, एक नंबर. एक नंबर आहे. खूप भारी. वी कांट इमॅजिन दॅट. ओ माय गॉड. हो मग. ओ माय बाप रे अनु. एक नंबर. सो खूप भारी वाटायलंय आणि इमॅजिन पण करू शकत नाही एवढं समोरून मस्त दिसायलंय ना. खूप डेंजर आहे घाटातला अनुभव हळू चालो. मला भीती वाटायली खूप. अरे कष्ट छोटे छोटे रस्ते आणि परत त्यातून दोघ जर गाडी. तू खरं बोलला होतास. मला वाटलं चिले रस्ता एवढा काही डेंजर नाही आहे घाटाचा. बाप रे डेंजर. खूप किती वाटाय पण खूप मज्जा केलो आम्ही आता. या गाडीच्या पाठीमागच ठेव म्हणजे आपल्याला काही टेन्शन येणार नाही. मस्त आपण एन्जॉय करत जाऊया. तुम्हाला मी रस्ते दाखवते गोव्यातले. एवढं डेंजर घाट आहे ना. एवढे छोटे छोटे रस्ते आहेत. एवढ्याच्या छोट्या रस्त्यातून 2 गाड्या पास होणार आणि जेव्हा घाट टर्न होईल त्यावेळेस डेंजर आहे. म्हणजे खूप भीती वाटते. कानाला प्रेशर आहे पण खूप. स्कुबा वाले म्हणले होते म्हणजे स्कुबा डायव्हिंग जेव्हा मी केलं होतं ना. असं म्हणजे पूर्ण गोव्याला असा वास आहे. गोव्यात असा वास आहे. अरे बापरे.
आम्ही व्हेजिटेरियन आहोत दोघं पण. आणि स्कुबावाले जेव्हा म्हणलं होतं, जेव्हा पाण्यात खाली गेल्यावर प्रेशर येतं ना, सो तुम्हाला जेव्हा प्रेशर येईल तेव्हा नाक असं दाबा, तर निघून जातो. किती छोटे रस्ते आहेत, पण मज्जा येईल ना. ते जे सीन होता ना ते खरंच खूप भारी होता. मला तिथेच थांब, पावसाळ्यात काय मज्जा येईल या घाटामध्ये. फायनली वी रीच अवर डेस्टिनेशन अँड वी हॅव स्टार्टेड अवर जर्नी ॲट 6 AM, अराउंड ॅट 6 to 6:30 AM, अँड वी आर रीच नाव 4:30. येस, 4:30 वाजले आता सध्या, आणि वी आर नाव रीच गोवा. सो मी आली आहे गोव्याला आणि आम्ही गोवा एक्सप्लोअर करणार आहोत दोघं जण. सो खूप आजचा प्रवास खूप म्हणजे खूप छान गेला. थोडे थोडे क्लिप्स काढली आहे, फिल्म केली आहे, हे तुम्हाला दिसलंच असेल. आम्ही किती एन्जॉय केलो ट्रीपमध्ये. जस्ट आमची जर्नी स्टार्ट झाली आहे आज, आणि असे गोव्याचे सिरीज येतील, एपिसोड्स येत जातील. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा, आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला म्हणजे ब्लॉग आवडत असेल तुमच्या फॅमिलीसोबत सगळ्यांना शेअर करा. तर आम्ही आता गोव्यामध्ये काय काय एक्सप्लोअर करणार आहोत हे तुम्हाला मी सांगणार आहे, आणि ब्लॉग असंच कंटिन्यू बघा, स्किप नका करू. तर आता आलो आहोत, थोडं रेस्ट करणार आहोत, पहिला जेवण करणार आहोत, कारण जेवण केलो नाही आहे. तर जेवण करणार आहोत, मग थोड्या वेळ रेस्ट करणार आहोत, आणि मग मी इथंच ब्लॉग एंड करते, आणि पुढचा टाकल मी पार्ट की आम्ही कुठलं एक्सप्लोअर करणार आहोत. तर आम्ही आलो आहोत कलंगूटला, बीचवर आलो आहोत, आणि तिथलं आता एक्सप्लोअर करणार आहोत. आणि मग आम्ही उद्या परत कुठल्या डेस्टिनेशनला जाणार आहोत हे तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की समजेल. सो चला आपण भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, स्टे पॉझिटिव्ह आणि स्टे हॅपी ऑलवेज. बाय.